टूरला म्हणजे माझ्या मामांकडे चाललेली आहे. इथे ना गौरीचं आगमन झालेलं आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग अँड वेलकम बॅक टू अनदर डे. आय नो मागच्या एक वीक पासून व्लॉग नाही आला. ऍक्च्युली काय झालं, पहिल्या वेळी इंटरनेट नव्हतं तर मी विचार केला की नंतरच आपण अपलोड करू, पण ते पण राहून गेलं. कसं आलं माहिती का, माझा जो लॅपटॉप आहे ना तो कॉम्पॅक्ट आहे, आणि मला माझ्या एका दादाने सांगितलं की तो जो आहे तो थोडा नाजूक आहे, सो नीट वापर. सो मी तो ट्रॅव्हलिंग मध्ये नाही वापरू शकत, पुण्यावरून अलिबागला नेऊ शकते, पण कळतंय ना सगळीकडे नाही फिरवू शकत. सो मी विचार केला की ह्यावेळी आपण स्किप करतो, कारण गणपती आहेत आणि आज आहे पाचव्या दिवसाचा गणपतीचं विसर्जन, गौरी गणपतीचे असं त्यांचं विसर्जन. आणि मी मुरुडला आहे, जर मी व्लॉग केला तर तुम्हाला दाखवणार. आणि येस, लेट्स स्टार्ट द डे. Yeah.
साइड इफेक्ट ऑफ वियरिंग हील्स, सगळीकडे बँडेज बँडेज अँड बँडेज. विसर्जन करून आम्ही परत चाललो आहोत घरी. टाइम टू से बाय टू मुरुड, कारण आम्ही तर घरी अलिबागला चाललोय. सेम डेला आम्ही अलिबाग वरून पुण्याला यायला निघालोय. इट्स व्हेरी हार्ड टू से बाय, बट समटाइम्स यू हॅव टू डू राईट, कारण आता जेव्हीपी क्रिएशनचं काम सुद्धा चालू झालं आहे, तर यावं लागलं लगेच. लगेच म्हणजे गणपतीची सुट्टी कम्प्लीट करू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि हा आहे नेक्स्ट डे. कालचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता. काल आम्ही मुरुड वरून अलिबागला आलो आणि अलिबाग वरून परत पुण्याला आलो 5 गाडीने. मला वाटलं होतं की खूप जास्त उशीर होईल, बट नाही, 10:30 पर्यंत गाडी आली. खूप लवकर आलो ऍक्च्युली. रस्ते बरेच खाली होते, मला ट्रॅफिक असेल गणपतीमुळे, बट येस नव्हतं. अँड गाईज, हा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण मला नेक्स्ट व्लॉग जो आहे तो गणपती आम्ही बघायला जाणार आहोत पुण्यातले पहिल्यांदा, म्हणजे मी पहिल्यांदा, तर त्याचा व्लॉग येईल. आणि येस, दॅट्स इट फॉर दिस टुडेज व्लॉग. डोंट फॉरगेट टू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. कोणासाठी जेवण शिजतंय, ओके.